गॅस पेट्रोल डिझेलचे दरवाढी कमी करून देशभरातील बहिणींना दिवाळीची भाव भीस द्या. 375 रुपये गॅस असताना आंदोलन करणारे स्मृतीताई इराणी, आज गॅसचा दर 1000 झालेला आहे तरीही त्या दिसत नाहीत, आपण यांना कुठे पाहिलंय का? आज राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात गॅस पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करतोय. आज भाऊबीजेच्या निमित्ताने आम्ही मोदी साहेबांचं औक्षण करतोय व या औक्षणामध्ये आम्ही जे औक्षणाचं ताट वापरतोय त्यामध्ये आम्ही विना तेल आणि दिव्याचं ताट वापरतोय, कारण तेलाचे दरही तेवढेच जास्त वाढलेले आहेत. आता जर आपण पाहिलं विधान परिषद असेल, लोकसभा असेल, नगर परिषद असेल, या सगळीकडे पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे व या पराभव बघून त्यांनी 2 दिवसाखाली पेट्रोल डिझेल 5 आणि 10 रुपयांनी कमी केलेला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मोदीजी हे नेहमीच निवडणुकीच्या ॲक्शन मोडमध्ये असतात. जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे दर कमी होतात, परंतु गॅसचे दर हे तेवढेच आहेत, त्यामध्ये काही कमी केलेलं नाही. ज्यावेळेस केंद्रात यांचं सरकार नव्हतं तर त्यावेळेस हे लोक 1-2 रुपयांनी जरी पेट्रोल डिझेल किंवा गॅसचे दर वाढले तर येऊन रोडवरती आंदोलन करायच्या महिला नेत्या. तर आज या महिला नेत्या कुठे आहेत ज्यावेळेस पेट्रोल गॅस डिझेल हे सगळे दर एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत? तर हे कुठेही दिसत नाही आहे. तसंच आपण जर पाहिलं तर मोदीजी सत्तेत यायच्या आधी म्हणायचे की सगळ्यांना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस मिळायला पाहिजे, पण गॅसचे दर एवढे वाढलेले आहेत की लोक आज पुन्हा चुलीकडे वळालेले आहेत गॅसचे दर बघून. आणि त्यानंतर ना आपण जर बघितलं ज्यावेळेस चूल लोक पेटवायला लागले त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहेत आणि आपल्याकडे वृक्षतोडही होत आहे, यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच केंद्रातील महिला नेत्यांनी आता थोडंसं बघितलं पाहिजे की गॅसचे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. तर या सगळ्या आता आम्ही मोदी साहेबांना एक ओवाळणी मागतोय की त्यांनी या गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल या सगळ्यांचे दर कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. कोविड आत्ता संपलेला आहे व आत्ताच लोक कोविडमधून बाहेर पडलेले आहेत. मोदी सरकार लोकांचं कंबरडं मोडतंय, कंबरडं न मोडता ही जी काही महागाई वाढवलेली आहे ती त्यांनी कमी करावी.